भारतात येणार कॅन्सरची सुनामी. अमेरिकन संशोधकाचा धक्कादायक दावा. कशामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. अशातच अमेरिकेतल्या संशोधकांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या काळात भारतात कॅन्सरची सुनामी येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केली. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर जेम अब्राहम यांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतावर ग्लोबलायझेशनचा विपरीत परिणाम होतोय. बदलती अर्थव्यवस्था, वयोवृद्धांची वाढती संख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलंय. लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. येत्या काळात भारतात कॅन्सर सारख्या आजाराचा अतिशय वेगानं प्रसार होईल. अमृतनोनी डी प्लस औषध घेतोय तो, गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस, असंही जेम अब्राहम यांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षात भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. एका अहवालानुसार 2020 मध्ये भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या 13,92,000 इतकी होती. त्यामुळे अमेरिकन संशोधकांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24.